नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्टनरशिप या घटकातील एक्झाम्पल 4 बघणार आहोत। हे एक्झाम्पल पेज नंबर 67 वर आहे। सुरुवातीला मी हे उदाहरण तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, सरिता बेन, आयशा अँड मीनाक्षी स्टार्टेड अ बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग 2400, 5200 अँड 3400 रुपीज। दे मेड अ प्रॉफिट ऑफ 50%। हाऊ शूड दे शेअर इट? इफ दे रीइन्व्हेस्ट ऑल देअर प्रॉफिट बाय ॲडिंग इट टू द कॅपिटल, व्हॉट विल ईच वन्स शेअर बी इन द फॉलोइंग इयर? आता या ठिकाणी हे उदाहरण वाचलेलं आहे, याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे शब्द आहे ते तुम्हाला पहिले मी समजावून सांगतो। तर रीइन्व्हेस्ट हा शब्द आलेला आहे उदाहरणामध्ये। रीइन्व्हेस्ट याचा अर्थ होतो पुन्हा गुंतवणूक करणे। म्हणजेच या उदाहरणामध्ये त्यांना जो नफा झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे, तो प्रॉफिट त्यांनी पुन्हा काय केला आहे, गुंतवलेला आहे, पुन्हा त्यांनी कॅपिटलमध्ये तो मिळवलेला आहे, ॲड केलेला आहे। याला म्हणतात रीइन्व्हेस्ट करणे। फॉलोइंग याचा अर्थ होतो खालील। या ठिकाणी तो पुढील या अर्थाने वापरलेला आहे। फॉलोइंग इयर म्हणजे येणाऱ्या पुढच्या वर्षी त्यांनी ते त्यांचा जो शेअर आहे तो किती असणार आहे असं विचारलेलं आहे। स्टार्टेडचा अर्थ होतो सुरुवात केली। स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे किंवा सुरुवात करतो, करते, आणि त्या स्टार्टचं भूतकाळी रूप जे ते स्टार्टेड होतं, ईडी जोडलेला आहे स्टार्टेड। अशा पद्धतीने स्टार्टेड अ बिझनेस म्हणजे त्यांनी बिझनेसला सुरुवात केली। ॲडिंगचा अर्थ होतो मिळवून किंवा एकत्र करून। त्यांनी त्यांच्या आधीच्या कॅपिटलमध्ये त्यांना जो प्रॉफिट झाला आहे तो त्यांनी काय केला आहे, त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। ॲडिंग इट म्हणजे त्यांनी त्याच्यात मिळवून त्यांचं किती कॅपिटल होतं असं विचारलेलं आहे। रेशियोचा अर्थ होतो प्रमाण किंवा गुणोत्तर। कॉमन ह्याचा अर्थ होतो सामायिक। ॲज्युमचा अर्थ होतो समजा किंवा गृहीत धरणे। कॅपिटल म्हणजे भांडवल, हे तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे। टोटलचा अर्थ होतो एकूण। तर हे काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांचा पुन्हा पुन्हा त्यांचा सराव करा, पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे ते शब्द पुन्हा आल्यानंतर आपल्याला लक्षात राहतील। म्हणून ते पाठांतर करा किंवा लक्षात ठेवा। आता मी तुम्हाला उदाहरण समजावून सांगतो। सरिता बहीण, आयशा आणि मीनाक्षी स्टार्टेड अ बिझनेस। त्यांनी एक व्यवसाय सुरू केला तिघींनी मिळून बाय इन्व्हेस्टिंग 2400, 5200 अँड 3400। आता या ठिकाणी 2400 कोणाचे आहेत, सरिता बेनचे। 5200 कोणाचे आहेत, आयशाचे। आणि 3400 कोणाचे आहेत, मीनाक्षीचे। अशा पद्धतीने त्या तिघींनी पैसे गुंतवलेले आहेत, इन्व्हेस्टिंग केलेले आहेत म्हणजे इन्व्हेस्ट केले आहेत म्हणजे गुंतवलेले आहे। दे मेड अ प्रॉफिट ऑफ 50%। त्यांना किती प्रॉफिट झाला आहे, तर 50%। आता हे पर्सेंट कसे काढायचे हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत, तरीसुद्धा तुम्हाला मी पुन्हा एकदा त्याचं सराव किंवा उजळणी करणार आहोत। दे मेड अ प्रॉफिट ऑफ 50%। त्यांना त्यांच्या एकूण भांडवलाच्या, हे जे त्यांचं भांडवल आहे, कॅपिटल आहे, या कॅपिटलच्या 50% त्यांना काय झाला आहे, प्रॉफिट झाला आहे। पुढे हाऊ शूड दे शेअर इट, मग ते त्याचं वाटप कसं करतील, म्हणजे इथे आपल्याला प्रॉफिट वाटायचा आहे। नंतर इफ दे रीइन्व्हेस्ट ऑल देअर प्रॉफिट, आणि त्यांना झालेला प्रॉफिट जर त्यांनी पुन्हा गुंतवला, रीइन्व्हेस्ट केला, पुन्हा गुंतवला, बाय ॲडिंग इट टू द कॅपिटल, जर त्यांनी त्यांच्या कॅपिटलमध्ये तो प्रॉफिट ॲड केला, तर व्हॉट विल ईच वन्स शेअर बी इन द फॉलोइंग इयर? मग पुढच्या वर्षी त्यांचा
त्यांचं जे कॅपिटल आहे, त्यांचं जे भांडवल आहे ते किती असणार आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे आता ह्यावर्षी त्यांचं किती आहे, 2400, आणि या 2400 50% जो काही नफा असणार आहे तो ॲड केल्यानंतर, प्रॉफिट ॲड केल्यानंतर मग त्यांचं कॅपिटल किती होईल पुढच्या वर्षी, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आपण हे उदाहरण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. चला प्रथम आपण टोटल कॅपिटल काढूया. त्यांचं टोटल कॅपिटल किती होतं ते बघूया. टोटल कॅपिटल, टोटल कॅपिटल इज इक्वल टू सरिता बेन्स कॅपिटल 2400 प्लस आयशास कॅपिटल 5200 प्लस मीनाक्षीस कॅपिटल 3400. By adding all capitals, it will be 11,000 rupees. This is total capital. हे त्यांचं एकूण भांडवल झालं आहे, एकूण कॅपिटल झालं आहे. आता त्यांना प्रॉफिट किती झाला आहे, तर त्यांना प्रॉफिट झालेला आहे 50%. प्रॉफिट झालेला आहे 50%. तर 50% प्रॉफिट काढायचा आहे, मग त्यांना एकूण टोटल प्रॉफिट किती झाला आहे तो आपल्याला अमाऊंटमध्ये पाहिजे. हा पर्सेंटमध्ये दिलेला आहे, तो आपल्याला अमाऊंटमध्ये काढायचा आहे. तर तो कसा काढायचा, त्यासाठी बघा. आता त्यांचं एकूण कॅपिटल किती, 11,000 कॅपिटल, 11,000 मल्टीप्लाय बाय 50, हे 50%चे 50 डिवायडेड बाय 100. 50% याचा अर्थ काय होतो, 50% म्हणजे 100 to 50. 100 रुपयामध्ये त्यांना 50 रुपये फायदा झाला आहे, तर 11,000 वर त्यांना किती फायदा होईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून आपण हा 100 घेतलेला आहे, 50% पर्सेंटसाठी हा 100 घेतलेला आहे. आता यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपण, आपल्याला माहिती आहे की जर 0 असतील खाली वर सारखे तर आपण काय करतो, ते कट करतो. म्हणजे आपण इथे या ठिकाणी डिवायडेशन करतो आहे, मग आपण 11,000 मधले पण 2 0 कट करूया. आता राहिले 110 मल्टीप्लाय बाय 50. 110 मल्टीप्लाय बाय 50 याचं आन्सर येणार आहे 5,500 रुपीज. एवढा त्यांना काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. 5,500 रुपीज एवढा त्यांना प्रॉफिट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा झालेला प्रॉफिट, हा टोटल प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट आपल्याला या तिघींना वाटायचा आहे. वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट इट इन 3 parts. प्रॉफिट विल बी शेअर्ड इन द सेम, सेमचा अर्थ होतो सारखा, सेम प्रोपोर्शन ॲज द इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यांना प्रॉफिट शेअर करायचं आहे. त्यासाठी आपण पहिले त्यांचं प्रोपोर्शन काढूया. प्रोपोर्शन ऑफ शेअर, आता त्यांचे शेअर्स किती होते, 2400 ॲज 5200 ॲज 3400. आता आपण याला काय करणार आहोत, सिम्प्लिफाय करणार आहोत. सिम्प्लिफाय करणार म्हणजे त्याला छोट्यात छोटं बनवायचं, थोडेसे छोटे छोटे आकडे घ्यायचे. मग आपण काय करूया, पहिले याला 100 डिवाईड करूया. इथं दोन्ही सगळे ठिकाणी आपल्याला 2 2 0 दिसत आहेत, आपण 100 डिवाईड करू शकतो. मग त्याचा आन्सर येणार आहे 24 + 52 + 34. याला अजून आपण शॉर्ट करू शकतो का, तर आपल्याला 2 डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे. 24 शेवटी 4 आलेला आहे, इथे 2 आलेला आहे, इथे 4 आलेला आहे. मग आपण या तिघांना
टू ने डिवाइड जर केलं तर आपल्याला अजून छोटा नंबर मिळू शकतो. मग 12 2 24, 12 52 ला पण 2 ने डिवाइड केलं तर त्याचा आंसर येणार आहे 26, आणि 34 ला 2 ने डिवाइड केलं तर 17 येतं. आता याला आपण अजून छोटं करू शकतो का? नाही, कारण 17 हा प्राइम नंबर आलेला आहे, त्यामुळे एकाच नंबरने आपण तिघांना भाग देऊ शकणार नाही आहोत. म्हणून हे आपला शेवटचं प्रोपोर्शन असणार आहे. मग आपल्याला प्रोपोर्शन मिळालेलं आहे की कोणाला किती शेअर द्यायचं आहे ते आपल्याला प्रोपोर्शन मिळालेलं आहे. तर मग आपण आपल्याला माहिती आहे की आपण इंग्रजी अक्षर वापरतो शेअर देण्यासाठी. तर मग आता सरिता बेन्स आता अपोस्ट्रॉफी एस तुम्हाला समजून सांगितलं आहे. सरिता बेन्स म्हणजे काय? सरिता बेन्स प्रॉफिट इज इक्वल टू 12p. आता या ठिकाणी आपण पी वापरलेलं आहे. त्यानंतर आयशास प्रॉफिट इज इक्वल टू 26p एंड मीनाक्षीस प्रॉफिट इज इक्वल टू 17p. अशा पद्धतीने आपण हा पी घेतलेला आहे. आता आपण काय करूया, त्यांना प्रॉफिटचा पहिले एक शेअर काढूया. पहिले त्यासाठी आपण 12p प्लस 17p प्लस 26p इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे की किती शेअर्स आलेला आहे त्याचा, 5500 एवढं त्यांना प्रॉफिट झालेलं आहे. आपण 50% प्रॉफिट या ठिकाणी काढलेलं आहे. त्या 50% प्रॉफिटप्रमाणे आता आपण प्रत्येकाला वाटप करूया. मग आता या ठिकाणी बघा, यांची तिघांची आपण टोटल करू. तिघांची टोटल केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार आहे 55p इज इक्वल टू 5500. 5500 आता आपण काय करू, दोघं बाजूंना 55 ने डिवाईड करूया. इथं 55 म्हणून आपण काय करणार आहोत, 55 ने डिवाईड करू, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी फक्त काय उरणार आहे, पी उरणार आहे. म्हणून 55p डिवायडेड बाय 55 इज इक्वल टू 5500 डिवायडेड बाय 50, डिवायडिंग 55 बोथ साईड, 55 वन जा 55. इथं पण 55 वन जा 55 उरले किती, 100. मग हा त्यांचा एक शेअर झाला. प्रत्येकाचे 12 शेअर्स आहे, याचे 17 आहे, याचे 26 आहे, आणि हा एक शेअरची प्राईज आपल्याला किंमत मिळालेली आहे. मग आता आपण काय करूया, सरिता बेन्सचा प्रॉफिट काढूया. सरिता बेन्स प्रॉफिट इज इक्वल टू, सरिता बेन्सची किती होते, 12p. मग 12 बाय पीची किंमत किती मिळाली आपल्याला, 100. मग इथं घेणार आपण 100 इज इक्वल टू 1200, म्हणजे 1200. आता आपण काढूया आयशास प्रॉफिट किती बघू. आयशास तिचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 17p. 17 बाय पीची किंमत आपण काढली 100 रुपीज. 17 बाय 100, 1700 रुपीज. अँड मीनाक्षीस प्रॉफिट इज इक्वल टू, मीनाक्षीचे शेअर्स किती, 26p. 26 बाय 100 इज इक्वल टू 2600 रुपीज. आता आपण त्यांना नफा वाटून दिलेला आहे प्रत्येकाला, बरोबर. आता त्यांनी पुढे काय म्हटलं आहे की इफ दे म्हणजे ते, त्यांनी दे म्हणजे ते, इफ दे ॲड देअर म्हणजे त्यांचा, देअर प्रॉफिट त्यांनी त्यांचा प्रॉफिट जर टू द कॅपिटल, कुठे ॲड केला, कॅपिटलमध्ये जर ॲड केला तर त्यांची इन्व्हेस्टमेंट किती होईल ते आपण बघूया. मग या ठिकाणी सरिता बेन
सरिता बेन्स कॅपिटल, त्यानंतर आयशास कॅपिटल आणि मीनाक्षीस कॅपिटल असं आपण तिघांचं कॅपिटल काढलं. आता आधीचं त्यांचं कॅपिटल किती होतं? 2400 प्लस आता सरिताबेनचं कॅपिटल प्रॉफिट ॲड करायचं आहे आपल्याला. हा प्रॉफिट आपण ॲड केला तर तिचं आता पुढच्या वर्षी किती कॅपिटल असणार आहे? 3600. म्हणजे जुनं कॅपिटल प्लस प्रॉफिट झालेलं आहे तिला, ते प्रॉफिट आणि जुना कॅपिटल ॲड केला 3600. आयशास कॅपिटल वॉज 5200 अँड हर प्रॉफिट इज 2600. बाय ॲडिंग इट इट विल बी 7800. त्याची किती होणार? 7800 रुपये होती, 7800. मीनाक्षीज कॅपिटल वॉज 3400 इन लास्ट इयर. इन दिस इयर बाय ॲडिंग द प्रॉफिट, त्याचं प्रॉफिट ॲड केल्यानंतर आता तिचे शेअर्स किती होणार? 5100 रुपीज. अशा पद्धतीने आता हे धिस इयर या वर्षीचे त्यांचे कॅपिटल असणार आहे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण दोन टप्प्यामध्ये, दोन जवळजवळ तीन टप्प्यामध्ये आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. सुरुवातीला आपण प्रॉफिट काढला, तो प्रॉफिट त्यांना आपण काय केला, सगळ्यांना डिवाइड केला. डिवाइड केल्यानंतर प्रत्येकाला किती किती प्रॉफिट मिळाला ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग थर्ड स्टेपमध्ये आपण काय केलं आहे, तो मिळालेला प्रॉफिट आपण मागच्या वर्षाच्या कॅपिटलमध्ये ॲड केला आणि मग त्यांना आता त्यांचं ह्या वर्षाचं कॅपिटल आपण या ठिकाणी काढलेलं आहे. अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने उदाहरण काय करायचं सोडवायचं आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, एकदा बघून नाही समजला तर तो पुन्हा पुन्हा बघा आणि समजून घ्या. धन्यवाद.